नमस्कार मंडळी, आज आपला इंदोरचा शेवटचा दिवस आणि आपण आलेलो आहोत खजराना गणपती. खजराना गणपतीनंतर आपण जाणार आहोत महाराष्ट्र. तर आपला आज MP चा शेवटचा दिवस आहे आणि आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहोत थोड्या वेळात. तर त्याच्या आधी आपण थोडंसं मार्केट फिरतोय, नाही का? मार्केटमध्ये काय आहे काय नाही, इथूनच एंट्री पण आहे. मध्य प्रदेश राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत असं हे अनोखा खजराना गणपती मंदिर. हे मंदिर मराठा राणी आहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते बनवण्यात आलं होतं. आठवड्यातील 2 दिवस बुधवार आणि रविवार भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा देव म्हणजे नवसाला पावणारा देव आहे. जे मुलं बाळ नवसाने होत असतात तर त्यांना लाडूने तोललं जातं. चला तर मंडळी आपण आता आतमध्ये प्रवेश करूया. प्रवेश करताच आपल्याला एक चप्पल स्टँड दिसेल. या मंदिरातील मुख्य त्योहार म्हणजे विनायक चतुर्थी आहे. या मंदिराच्या मूर्तीचा इतिहास असा आहे मित्रांनो, 1735 मध्ये औरंगजेब जेव्हा अटॅक करायला आला होता, गावकऱ्यांनी मूर्ती वाचवण्यासाठी मूर्ती विहिरीत टाकून दिली होती. काही दिवसानंतर आहिल्याबाई होळकर यांनी विहिरीतून मूर्ती काढली आणि परत स्थापित केली होती 1735 मध्ये. तर गाईज, इंदोरमध्ये आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला आहे, तर त्याच्या रिक्वेस्टवर आपण 1-2 फोटोज पण काढले त्याच्यासोबत आणि त्याने दाखवलं की आम्ही तुमचे कोणते कोणते व्हिडिओज पाहतो. तर आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्यानंतर आम्ही आमची जर्नी पुढे कंटिन्यू केली. आम्ही सर्वजण खजराना गणपतीला भेट द्यायला आलो आहे. खजराना गणपतीच्या दर्शनाला आलो आहोत. खजराना गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. खजराना गणपती हा पुरातन काळातील असल्यामुळे आम्ही स्वतः आमचे कुटुंब हे 15 वर्षापासून सतत येत आहे. तरी या गणपतीचं एक फार मोठं महत्त्व आहे. ते महत्त्व असे आहे की या गणपतीला नवश्या गणपती म्हणतात. आणि नवश्या गणपती म्हटल्यामुळे इथं या ठिकाणी जो नवस केला जातो तो नवसाचं फळ नक्कीच गणरायाकडून मिळत असतं. म्हणून त्या नवस केलेल्याला फळ मिळाल्यानंतर त्या ठिकाणी नवस फेडण्यासाठी पण लोक येत असतात. आणि आज फार मोठं नंदनवन या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. तरी याचं फळ आपण सर्वांनी घ्यावं आणि सर्वांनी आवर्जून या महाराज या गणरायाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा. तर मंडळी, आपण दर्शन घेऊन गणरायाच्या मंदिरातून बाहेर येतच होतो तर आपल्याला महाराजांनी एक हार दिला होता. तर तो हार आपण आता गाडीला लावणार आहोत आणि इथून आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर गाईज, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढची व्हिडिओ कुठल्या देवाची बघायची आहे किंवा कुठल्या स्पॉटवर जाऊन आम्ही व्हिडिओ काढली पाहिजे. तर आम्ही तुमच्या मेसेजची वाट बघणार. धन्यवाद. आता वरती चढायची तयारी. इतक्या वर जायचं कसं वाटतं दादू?